बुरांडे. माझ्या चॅनलचं नाव आहे अमोल नेट कॅफे. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण आपल्याला नवनवीन जाहिराती, नवनवीन जे काही माहिती आहे ते माझ्या चॅनलवर येत राहणार. तर अमोल नेट कॅफेला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. गोंडवाना विद्यापीठाने 2021 हिवाळी परीक्षा ही 2022 घेत आहे, तरी त्या परीक्षा कशा द्यायचे त्याबद्दल मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. आपण लॅपटॉपद्वारे, मोबाईलद्वारे किंवा कम्प्युटरद्वारे एक्झाम देऊ शकतो, तर त्याबद्दल मी तुम्हाला समोर माहिती सांगत आहे. मित्रांनो, आपण कम्प्युटर स्क्रीनवर आलो आहे तर आपण कोणत्याही एक ब्राउझरवर क्लिक करू शकतो. गुगल क्रोम किंवा फायरफॉक्सवर क्लिक करू शकतो. आपण आता गुगल क्रोमवर सर्च करू. गुगल क्रोम ओपन झाला आहे. गुगल क्रोमवर सर्च बॉक्समध्ये ट्युनिंग अप unigov.exam.org ने सर्च करायचं. त्यानंतर आपल्याला या डायलॉग बॉक्समध्ये 16 PR नंबर टाकायचा आहे. त्यानंतर स्टार्ट आणि टेक्स्ट वर क्लिक करायचं. त्यानंतर अशा प्रकारे आपल्याला ओपन होणार म्हणजे. त्यानंतर पासवर्डमध्ये आपला 10 पासवर्ड टाकायचा, तो आपला मोबाईल नंबर राहणार. त्यानंतर हा कॅप्चर आपण इथे फिल करणार. त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करणार. आपल्यासमोर अशा प्रकारचे आपले प्रोफाईल डॅशबोर्ड ओपन होणार. त्यानंतर आपण टेक्स्टवर क्लिक करायचं. त्यानंतर नेक्स्टवर क्लिक करायचं. नेक्स्ट नंतर लँग्वेज इथे जसं तसं ठेवायचं. आपण नंतर या छोट्याशा बॉक्सवर क्लिक करायचं. त्यानंतर आय एम रेडी या इथे क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन कोणत्या प्रकारची आहे आणि त्यानंतर आपल्यासमोर ABCD MCQ प्रमाणे ABCD असे 4 पर्याय आपल्यासमोर येणार. सेव्ह आणि नेक्स्ट वर क्लिक करायचं. आपण पर्यायी कोणत्याही प्रकारचे निवडू शकतो. सेव्ह अँड नेक्स्टवर क्लिक केल्यानंतर जे आपण समोर जात राहणार. आपल्याला टायमिंग किती दिला आहे ते उजव्या कोपऱ्यामध्ये दिसतात. त्यानंतर आपण किती क्वेश्चन सोडवले आहेत ते दिसतात आणि आपण कोणत्या क्वेश्चनवर आहे ते पण दिसतं आणि आपले किती क्वेश्चन बाकी आहे ते पण दिसत.
तसेच आपण किती क्वेश्चन सोडवले पूर्ण दिसणार. आपल्याला नंबर ऑफ क्वेश्चन 5 आणि नंबर ऑफ क्वेश्चन 5 असे पूर्ण 5 दिसणार. त्यानंतर आपल्याला उजव्या खालच्या कोपऱ्यामध्ये इंटेक्स दिसणार. त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला यस या बटनवर क्लिक करायचं. त्यानंतर आपण जो पासवर्ड टाकला तो पासवर्ड इथे फिल करायचं. 10 नंबर राहणार. त्यानंतर आपण यस या बटनवर क्लिक करायचं. यस केल्यानंतर आपण किती आपलं पूर्ण नाव, आपण एक्झाम कोणत्या तारखेमध्ये कम्प्लीट केलं, किती वाजता कम्प्लीट केलं आणि किती क्वेश्चन कम्प्लीट केलं पूर्ण माहिती आपल्याला इथे मिळतात. तर धन्यवाद मित्रांनो, चॅनलवर नवीन असा तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका. जय हिंद.